भौतिकशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर तुम्हा सगळ्यांना याची कल्पना आहेच की भौतिकशास्त्र म्हणजे हा निसर्गाचा अभ्यास आहे, सोबतच निसर्गात घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत या घटनांचं शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं एक विवेचन आहे. फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ अ नेचर अँड द नॅचरल फिनॉमिनॉन. आणि निसर्गाचा आणि निसर्गात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास असल्यामुळे आपल्या डे टू डे लाईफ म्हणजे रोजच्या जीवनाशी भौतिकशास्त्राचा खूपच जवळचा संबंध आहे. साधारणतः तेवढं शास्त्रोक्त पद्धतीने आपण प्रत्येक वेळी विचार करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला भौतिकशास्त्र ही कुठेतरी खूप रुक्ष असलेली विज्ञानाची शाखा आहे किंवा अगम्य म्हणजे न समजण्यासारखं असं काहीतरी आहे असं वाटते. पण थोडंसं जर तर्कसंगत विचार केला तर भौतिकशास्त्र समजून घेणे काही फारसं कठीण होणार नाही. किंबहुना मी तर असं म्हणू शकेन की भौतिकशास्त्र जर आपण शिकलो किंवा त्याचा विचार जर आपण केला, या निसर्गात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींचं शास्त्रोक्त विवेचन जर आपण केलं तर आपण तर्कसंगत विचार करायला शिकतो. आणि तर्कसंगत विचार करणे जर आपण शिकत असू किंवा शिकलो असू तर अशा स्थितीत मग वेगवेगळ्या अंधश्रद्धा वगैरे ज्या आहेत या समाजात पसरलेल्या त्याच्याबद्दल साशंकता साहजिकच तुमच्या मनात निर्माण होणं शक्य आहे आणि आपण सर्व अंधश्रद्धांपासून दूर जाऊ शकू जर आपण भौतिकशास्त्राचा थोडाफार अभ्यास केला तरी. तर माझा प्रयत्न असेल की सोप्यात सोप्या भाषेत तुम्हाला याच्यातले काही जे बेसिक आणि फंडामेंटल गोष्टी आहेत त्या कळाव्यात, आणि त्या जर एकदा तुम्हाला कळल्या की मग पुढच्या गोष्टी तुम्ही आपोआपच स्वतःहूनच समजून घेऊ शकाल. तर सुरू करूया. तर जसं आताच मी नमूद केलं आहे तुमच्या समोर की फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ अ नेचर अँड द नॅचरल फिनॉमिनॉन. म्हणजे निसर्गात ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, उदाहरणार्थ पाऊस पडतो, वारा वाहतो, ढग येतात, ऊन पडतं, विजा चमकतात, भूकंप होतो, पूर येतो, या वेगवेगळ्या घटना आहेत. आणि त्याचबरोबर या घटना जेव्हा आपण यांचं निरीक्षण करतो किंवा आपल्या लक्षात येतात तेव्हा एका विशिष्ट काहीतरी भौतिक राशींच्या स्वरूपात आपण ती गोष्ट शिकतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ दुपारच्या वेळी ऊन खूप प्रखर असतं, मग अशा स्थितीत आपण म्हणतो की प्रकाश जो आहे तो खूप तीव्र आहे. मग आता लाईट आणि त्याची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी, तर आता इंटेन्सिटी ही एक फिजिकल क्वांटिटी झाली. आता इतकं पुढे जायच्या अगोदर थोडस रोजच्या व्यवहारात आपण दुकानात जातो आणि काही वस्तू विकत आणतो, भाजीपाला विकत आणतो, फळं विकत आणतो. तर साधारणतः तुम्हाला माहिती असेल की जर तुम्ही दुकानात गेलात आणि जर तुम्हाला साखर विकत घ्यायची आहे तर मग तुम्ही दुकानदाराला मला 2 साखर दे किंवा 3 साखर दे असं काही बोलत नाही. तुम्ही बोलताना असं म्हणता की मला 2 किलोग्रॅम साखर द्या किंवा मला 5 किलोग्रॅम साखर द्या, अर्थात अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ॲट युअर होम, तुमच्या घरी जितक्या क्वांटिटीची म्हणजे जितक्या साखरेची गरज असेल त्याच्या अकॉर्डिंग. तर आता जेव्हा तुम्ही साखर दुकानातून विकत आणता घरी तेव्हा तुम्ही त्या साखरेचं वस्तुमान मोजून आणलेलं असतं, ज्याला भौतिकशास्त्रात किंवा इंग्रजीत मास असं म्हणतात. आणि मास म्हणजे त्या वस्तूत जितकं काय त्या वस्तूचं मटेरियल आहे, जी काय ती वस्तू असेल ती, अर्थात ती सॉलिड असू शकते, लिक्विड असू शकते किंवा गॅसियसही असू शकते. तर अर्थातच मास इज नथिंग बट टोटल मटेरियल कंटेंट इन द बॉडी, अर्थात ते मटेरियल तीनही स्वरूपात असू शकतं, सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस. तर अर्थात आता मास ही एक फिजिकल क्वांटिटी झाली ज्याला आपण किलोग्रॅमच्या स्वरूपात मोजतो. त्याचप्रमाणे माझ्या हाती हा पेन आहे, या पेनाची एक विशिष्ट साईज आहे, एक विशिष्ट आकार आहे, असा आकारमान आहे. मग आता इथून इथपर्यंत या पेनची ही जी आपण काय मोजणार त्याला आपण म्हणतो या पेनची लेंथ. तर अर्थात लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी झाली आणि अर्थात लेंथ मोजताना आपण त्याच्यासाठी वेगवेगळे युनिट्स वापरतो, उदाहरणार्थ सेंटीमीटर किंवा मीटर किंवा मिलीमीटर किंवा किलोमीटर वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींशी तुम्ही बऱ्यापैकी परिचित आहात. त्याचप्रमाणे एक खूपच महत्वाची क्वांटिटी आहे
आपल्या सर्वांच्या जीवनाशी खूपच जवळची संबंधित क्वांटिटी आहे, ज्याचा जिचा भौतिक शास्त्रात खूप जास्त विचार केला गेलेला आहे आणि ज्याच्यावर पूर्ण भौतिक शास्त्राचं कदाचित तत्वज्ञान अवलंबून आहे. दॅट क्वांटिटी इज नथिंग बट द वन ऑफ दॅट क्वांटिटी इज नथिंग बट द टाइम. तो यु नो टाइम, टाइम आपण बघू शकत नाही, पण काहीतरी जसं अवर हार्ट इज अ बीटिंग विथ रिस्पेक्ट टू द टाइम, म्हणजे टाइम पुढे पुढे जात राहतो, आपलं हृदय धडधडत राहतं आणि अशा प्रकारे आपण जगत राहतो, आपली वाढ होत राहते आणि दिवसेंदिवस 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 कंटिन्युअसली हा टाइम पुढे 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 जात राहतो, हा कधीच थांबत नाही. आणि एक दिवस जेव्हा केव्हा आपल्या हृदयाची ही धडधड जी आहे ती थांबते, तेव्हा आपण म्हणतो की आपला मृत्यू झालेला आहे. आणि त्यावेळी मग आपल्यासाठीचा जो टाइम होता तो टाइम आपल्या पुरता तरी संपलेला असतो. अर्थात आपल्यासाठी जरी तो टाइम संपलेला आहे तरी जगासाठी काही तो टाइम संपलेला नसतो आणि जग जे आहे ते पुढे 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 जातच राहते. अर्थात या जगात येणारे हे जे बदल असतात, म्हणजे उदाहरणार्थ आज मी जगतो आहे उद्या मी नसणार आहे, किंवा काल मी नव्हतो त्याच्या अगोदर कुणीतरी दुसऱ्या काहीतरी होते, किंवा अशा काहीतरी असे हे झाडं नव्हते इथे त्या वस्तू नव्हत्या माझ्यासमोर तुम्ही नव्हते तुमच्यासमोर मी नव्हतो, हे सगळं बदलत जात आहे. हे विथ रिस्पेक्टिव्ह टू द टाइम बदलत जात आहे आणि म्हणूनच टाइम जी आहे ती खूपच महत्वाची क्वांटिटी आहे. टाइम नेमकं काय आहे याचा खूप खूप गहन विचार वेगवेगळ्या तत्वज्ञानी लोकांनी त्याचप्रमाणे शास्त्रज्ञांनी सुद्धा केलेला आहे. बऱ्यापैकी टाइमच्या बाबतीतले कॉम्प्लिकेशन्स सॉल्व्ह करायचा प्रयत्न आइन्स्टाईन यांनी केला, त्याच्यानंतर स्टीफन हॉकिंग सारख्या शास्त्रज्ञांनी पण ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकात टाईमबद्दल काही संकल्पना त्यांची मतं जी आहेत ती मांडलेली आहेत, ज्याच्यातून या जगाच्या रहस्याचा उलगडा होणं शक्य आहे. तर अर्थात ते आता खूप पुढचं फिजिक्स झालं आणि तेवढ्या पुढचं फिजिक्स समजून घेण्याची सध्या तरी आपली ही वेळ नाही आहे. सध्या आपल्याला अगदी बेसिक्सपासून सुरू करावं लागेल आणि जर मग पुढे इंटरेस्ट आपला मेंटेन होत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये पुढचे काही पुस्तक वाचून तुम्ही त्या गोष्टी सगळ्या समजावून घेऊ शकता. तर टाइम ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि यु नो दॅट टाइम वी मेजर इन टर्म्स ऑफ द सेकंड, इन टर्म्स ऑफ द मिनिट, इन टर्म्स ऑफ द आवर, म्हणजे तास, इन टर्म्स ऑफ द डे, इन टर्म्स ऑफ द वीक, इन टर्म्स ऑफ द इयर, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ऑफकोर्स टाइम इज कंटिन्युअसली गोइंग ऑन. टाइम जो आहे तो सतत पुढे 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 जातो आहे आणि हा कधीही थांबत नाही. आणि या जगात येणारे जे बदल आहेत, म्हणजे जे चेंजेस आहेत, ते बरेचदा विथ रिस्पेक्ट टू द टाइम येतात. म्हणजे उदाहरणार्थ सध्या मी इथे उभा आहे, म्हणजे आता सध्या जो टाइम झालेला आहे त्या टाइमला मी इथे आहे. आता टाइम तर पुढे पुढे जातो आहे आणि टाइमच्या अकॉर्डिंग जर मी अशी हालचाल केली तर अर्थात माझी जी स्थिती होती ती बदलली, ती कशाच्या रिस्पेक्टिव्ह बदलली, तर ती टाइमच्या रिस्पेक्टिव्ह बदलली असा त्याचा अर्थ होईल. तर अर्थात अशा सारख्या खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज या निसर्गात आहेत आणि या फिजिकल क्वांटिटीचा एक दुसऱ्यांशी संबंध जोडणे किंवा तो संबंध शोधणे म्हणजेच थोडक्यात भौतिक शास्त्र आहे.